आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतमजुरांवर अन्याय कराल तर याद राखा, शुक्रवारी नृसिंहवाडीत आमरण उपोषण, रास्ता रोको. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे रयत क्रांती शेतमजूर संघटनेनं मंडल अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात सुरू केलेलं आंदोलन चिघळत चाललं आहे. शुक्रवार 22 मार्च पासून नृसिंहवाडीतील सरकार कार्यालयासमोर आमरण उपोषण, कुरुंदवाड शिरोळ मार्गावर रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन केलं जाणार आहे, अशी माहिती आज आंदोलक नेते सुरेश सासने यांनी दिली आहे. गेली 2 दिवस येथे रयत क्रांती शेतमजूर संघटनेनं धरणे आंदोलन सुरू केलं. नृसिंहवाडीचे मंडलाधिकारी उत्पादनाचे दाखले आणि तपासणी टाळाटाळ करत आहेत. गरीब जनतेला सरकारी योजनेचा लाभ नाही, अनेक कागदपत्र पडून आहेत, दप्तर दिरंगाई आहे आणि विभागातील मंडलाधिकारी तलाठी निवासी नाहीत. तहसीलदार गजानन गुरव हे सांगली निवासी आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतमजूर संघटनेनं आता मोठं आंदोलनाचं अस्त्र उगारलं आहे. महानकर न्यूज साठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीहून मोहन जमादार.